पुन्हा रात्रीची संचारबंदी लागू होते आणि याबाबत मुंबईकरांना काय वाटतंय पाहूया. नाईट कर्फ्यू हा जो लागू केलेला आहे स्टेट गव्हर्नमेंटने, तो निर्णय जो घेतला आहे तो बरोबर आहे. बिकॉज आता कोविडचे पेशंटसुद्धा जर वाढत असतील तर आपल्याला सोशल डिस्टन्सिंग वगैरे मेंटेन केलं पाहिजे सर्वांनी. त्यामुळे नाईट कर्फ्यू केलेला आहे तो गव्हर्नमेंटने जो निर्णय घेतला तो बरोबर आहे. 31st सेलिब्रेशनवर देखील मर्यादा येतील यामुळे. हां, आले तर काही एक वर्षामध्ये जर 31st डिसेंबरला सेलिब्रेशन थोडं अवॉइड केलं तर काही प्रॉब्लेम नाही. नाईट कर्फ्यू जे डिसिजन घेतले ते चुकीचे आहेत. कारण काय, ते ढकोसलं आहेत. आता रात्री तो 11:05 ते डिसिजन घेतलं तर कोण बाहेर पडतात, कोण नाही बाहेर पडत, बरोबर आहेत ना. जे बाहेर जे लोक जातात तर सकाळी जे वर्किंग आवर्स तेच बेली जे आहेत ते बाहेर जातात. तेही चुकीचं डिसिजन आहे. क्रिसमस म्हणा किंवा 31st, त्यासाठी हे बरोबर केलं आहे, त्यासाठी माझा पूर्ण पाठिंबा आहे. म्हणजे मला पटतंय सरकारचा जो निर्णय असेल आणि सगळ्यांच्या प्रकृतीसाठी चांगला असेल तर तो योग्य आहे. आणि तो सगळ्यांनी त्याचं पालन केलं पाहिजे. महाराष्ट्र सरकार हा सगळ्या जनतेचा विचार करते, त्याचा आपण पण विचार केला पाहिजे आणि सहयोग दिला पाहिजे.